Hello dear students, today we will see what is meant by oxidizing agent, after that reducing agent, and then identification of redox reaction. In a previous video lecture we have seen oxidation number and rules to determine the oxidation number of elements present in a molecule. Barabar oxidation number pratyek atom cha वेगवेगळे एलिमेंटच्या प्रत्येक ऍटमचा मॉलिक्युल मध्ये आपण काढू शकतो. काल ते बघितले आणि आता आपण ऑक्सिडाइजिंग एजंट म्हणजे काय किंवा ऑक्सिडंट म्हणजे काय ते बघूया. आता बघा ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन. म्हणजे आता ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूज होतात तिथे काय होतं ऑक्सिडेशन होतं, आणि ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन होतात तिथे रिडक्शन होतं. पुढे पुढे आणखी ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉन लूज झाल्यामुळे काय होते ऑक्सिडेशन स्टेट वाढते. इन ऑक्सिडेशन प्रोसेस सी हियर ऑक्सिडेशन स्टेट इंक्रीजेस, ऑक्सिडेशन स्टेट काय होते वाढते. अँड इन रिडक्शन प्रोसेस इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे काय होते ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस. रिडक्शन मध्ये बघा ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट इंक्रीजेस, ओएस म्हणजे इथे ऑक्सिडेशन स्टेट इंक्रीजेस. अँड इन रिडक्शन इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे, निगेटिव्ह चार्ज गेन केल्यामुळे काय होते ऑक्सिडेशन स्टेट कमी कमी होत जाते, मायनस मध्ये पण जाते, ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस. रिडक्शन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते आणि ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते. ठीक आहे, हा पार्ट आला लक्षात. हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालं. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, त्यालाच आपण ऑक्सिडंट पण बोलतो. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे द सबस्टन्स which causes oxidation is called as oxidizing agent. किंवा द स्पेसिस विच कॉजेस ऑक्सिडेशन इज कॉल्ड एज ऑक्सिडाइजिंग एजंट. म्हणजे जो ऑक्सिडेशन घडवून आणतो, ज्याच्यामुळे ऑक्सिडेशन होतं त्याला बोलतात ऑक्सिडाइजिंग एजंट. येते लक्षात. म्हणजे तो ऑक्सिडेशन घडवून आणतो, म्हणजे लॉस करायला होतो इलेक्ट्रॉनला, म्हणजे तो स्वतः काय करेल इलेक्ट्रॉन गेन करेल. ओके, ऑक्सिडाइजिंग एजंट काय करतोय, गेनिंग इलेक्ट्रॉन गेन करतोय. लक्षात घ्या, ऑक्सिडाइजिंग एजंट म्हणजे तो ऑक्सिडेशन घडून आणतोय, त्याचं काय करणार, इट इटसेल्फ रिड्यूस्ड. इलेक्ट्रॉन गेन करत असल्यामुळे काय होते त्याचं स्वतःच, इट इटसेल्फ रिड्यूस्ड, तो स्वतःच त्याचं रिडक्शन होतं, इट इटसेल्फ रिड्यूस अँड इट कॉजेस द ऑक्सिडेशन. सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवायचं, माइंड मध्ये एकच पॉईंट लक्षात ठेवायचं, ऑक्सिडाइजिंग एजंट किंवा ऑक्सिडंट म्हणजे काय, the species which causes oxidation is called as oxidizing agent. जो ऑक्सिडेशन घडवून आणतो, स्वतःच ऑक्सिडेशन होत नाही, दुसऱ्याचं घडवून आणतो, म्हणजे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन लूज करायला होतो, इलेक्ट्रॉन लूज करायला तुम्ही स्वतः तो काय करेल, गेन करेल इलेक्ट्रॉन, स्वतः तो काय करेल इलेक्ट्रॉन गेन करेल. म्हणजे तो इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे त्याचं स्वतःच काय होतं रिडक्शन होतं, इट इटसेल्फ रिड्यूस. आणि इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर त्याची स्वतःची ऑक्सिडेशन स्टेट काय होईल, कमी होईल, इट्स ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस. त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होते, कमी होते, इट्स ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस. त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होते, कमी होते. लक्षात घ्या, हे एवढे लिहून घ्या. पहिल्यांदा डेफिनेशन लिहा आणि त्याच्यानंतर हे तीन पॉइंट लिहा. त्याला ऑक्सिडंट बोलतात. द स्पेसिस विच कॉजेस ऑक्सिडेशन इज कॉल्ड एज ऑक्सिडाइजिंग एजंट. म्हणजे तो ऑक्सिडेशन घडवून आणतो, तो ऑक्सिडेशन करायला लावतो, म्हणजे तो इलेक्ट्रॉन लूज करायला भाग पाडतो, म्हणजे तो स्वतः काय करत असणार आहे, इलेक्ट्रॉन गेन करत असणार आहे, तेव्हाच तो दुसऱ्याला लूज करायला लावतो, इलेक्ट्रॉन लूज करतो, तो स्वतः काय करतो, गेन करतो इलेक्ट्रॉन, म्हणजे इट इटसेल्फ रिड्यूस्ड. आणि तो इलेक्ट्रॉन जर गेन करत असेल तर ते स्वतःची ऑक्सिडेशन स्टेट काय होते, ते झालं ऑक्सिडायझिंग एजंट. त्यानंतर रिड्यूसिंग एजंट और रिडक्टंट, दुसरा पॉइंट आहे रिड्यूसिंग एजंट और त्यालाच बोलतात रिडक्टंट. रिड्यूसिंग एजंट और रिडक्टंट, विच डेफिनेशन, द स्पेसिस विच कॉजेस रिडक्शन इज कॉल्ड एज रिड्यूसिंग एजंट. जे केमिकल इक्वेशन मध्ये किंवा रिडॉक्स रिएक्शन मध्ये जो रिडक्शन व्हायला भाग पाडतो त्याला काय बोलतात रिड्यूसिंग एजंट. द स्पेसिस विच कॉजेस रिडक्शन इज कॉल्ड एज रिड्यूसिंग एजंट. मग तो रिडक्शन होऊ घालतो
म्हणजे काय करेल तो गेन ऑफ इलेक्ट्रॉन करायला भाग पाडतो, म्हणजे तो स्वतः काय करेल इलेक्ट्रॉन लूज करेल. ओके, तो रडक्शन करतो करण्यास भाग पाडतो म्हणजे तो स्वतः काय करेल इलेक्ट्रॉन देईल. रडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन करण्यास भाग पाडतो म्हणजे इट इट सेल्फ लूजेस इलेक्ट्रॉन. तो काय करतो इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे इलेक्ट्रॉन लूज करत असेल रिड्युसिंग एजंट काय करतो लूजेस इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लूज केला तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होते वाढते, ऑक्सिडेशन स्टेट इनक्रीजेस. ऑक्सिडेशन स्टेट काय होते इनक्रीज होते, कुणाची रिड्युसिंग एजंटची. बघा ऑक्सिडेशन प्रोसेस आणि ऑक्सिडायझिंग एजंट विरुद्ध आहे, रिड्युसिंग प्रोसेस रिडक्शन आणि प्रोडक्शन अँड रिड्युसिंग एजंट एकमेकाच्या विरुद्ध आहे. मग इथं ऑक्सिडेशन स्टेट काय होते इनक्रीज होते, मग स्वतः तो इलेक्ट्रॉन लूज करत असल्यामुळं इट इट सेल्फ गेट ऑक्सिडाइज्ड, इट इट सेल्फ ऑक्सिडाइज्ड. तो स्वतःच त्याचं काय होतं ऑक्सिडेशन होत, म्हणजे इट इट सेल्फ ऑक्सिडाइज्ड. ओके, म्हणजे रिड्युसिंग एजंट म्हणजे पण लक्षात आलं, द स्पेसिस विच कॉजेस रिडक्शन इज कॉल्ड एज रिड्युसिंग एजंट. विचार करा जो रिडक्शन करायला भाग पाडतो म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन करतो, म्हणजे रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन करायला लावतो, म्हणजे तो स्वतः काय करेल इलेक्ट्रॉन डोनेट करेल इलेक्ट्रॉन लूज करेल. ओके, इट इट सेल्फ लूजेस द इलेक्ट्रॉन, म्हणजे रिड्युसिंग एजंट काय करतो स्वतः इलेक्ट्रॉन लूज करतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात. इलेक्ट्रॉन लूज केला तर त्याचं स्वतःच काय होणार आहे ऑक्सिडेशन, इट इट सेल्फ ऑक्सिडाइज. मग त्याचं स्वतःच ऑक्सिडेशन झालं तर ऑक्सिडेशन झाल्यानंतर जो स्वतः इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्याचे ऑक्सिडेशन स्टेट काय होते वाढते, ऑक्सिडेशन स्टेट इनक्रीजेस. तर ह्या गोष्टी रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंटच्या लक्षात एकच डेफिनेशन थोडी लक्षात ठेवलात की बाकीच्या गोष्टी तुम्हाला त्याच्या संबंधाने लक्षात ठेवता येईल, त्याचं त्याचा तुम्हाला रेफरन्स लागायचा आहे. त्यानंतर आपण बघूयात आयडेंटिफिकेशन ऑफ रेडॉक्स रिएक्शन अँड ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट इन द इक्वेशन. सी बघा आयडेंटिफिकेशन ऑफ रेडॉक्स रिएक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. आता एखादं केमिकल इक्वेशन किंवा केमिकल रिॲक्शन दिली असेल तर ती रेडॉक्स रिॲक्शन आहे किंवा नाही हे कसं आयडेंटिफाय कराल तुम्ही? पहिल्यांदा त्या केमिकल इक्वेशनमधल्या प्रत्येक ॲटमचे ऑक्सिडेशन नंबर लिहा, आणि जिथे ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते म्हणजे काय होईल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होते तिथं ऑक्सिडेशन होतं, आणि जिथे ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं म्हणजे रिडक्शन होतं. आणि जर त्या केमिकल इक्वेशनमध्ये दोन्ही होत असेल ऑक्सिडेशन अँड रिडक्शन देन दॅट रिॲक्शन इज रेडॉक्स रिॲक्शन. जर त्या केमिकल रिॲक्शनमध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल तर ऑक्सिडेशन होते, आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल म्हणजे रिडक्शन होते, आणि जर दोन्ही होत असेल तर दॅट केमिकल रिॲक्शन इज रेडॉक्स रिॲक्शन. यावेळेनं तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. आणि त्यामध्ये ऑक्सिडंट कोणता आहे किंवा रिडक्टंट कोणता आहे हे पण आयडेंटिफाय करायचं. ओके, बघा एक क्वेश्चन मी घेतलं, हा क्वेश्चन करून दाखवल्यानंतर तुम्हाला कुठलीही केमिकल इक्वेशन दिल्यानंतर ती रेडॉक्स आहे किंवा नाही हे आयडेंटिफाय करता येईल. ओके, सी आयडेंटिफाय वेदर द फॉलोइंग रिॲक्शन रिॲक्शन्स काही खाली आहेत म्हणून रिॲक्शन आर रेडॉक्स ऑर नॉट स्टेट ऑक्सिडेंट अँड रडक्टंट इन द रिॲक्शन. याच्यामधला ऑक्सिडंट आणि रडक्टंट पण तुम्हाला सांगायचं. तर बघा बोर्ड रिकामा करण्यासाठी कॅन्सल करतो. सी फर्स्ट डिटरमाइन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इच ॲटम प्रेझेंट इन अ मॉलिक्युल. इथं बी आर ओ थ्री मायनस होता, बी आर ओ थ्री मायनस एकच मायनस होता. बघा आणखी एकदा बी आर ओ थ्री मायनस. सी मग आता पहिल्यांदा ऑक्सिडेशन स्टेट काढा. हायड्रोजन ऑक्सिडेशन स्टेट किती असते? प्लस वन, कारण इथं ऑक्सिजनला अटॅच आहे. ओके, ऑक्सिजन मायनस टू. मग इथं एस आर्सेनिकची ऑक्सिडेशन स्टेट किती होईल? आता तीन प्लस, आणि तीन ऑक्सिजन असल्यामुळे थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स होईल, समोर जाऊन प्लस सिक्स. बघा मी इथं डायरेक्टली काढतोय आणि असं तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, प्रत्येक वेळेस असं लिहून वगैरे करण्याची गरज नाही. तर थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स आणि हे प्लस थ्री, हा मायनस सिक्स पुढे जाऊन काय झाला प्लस सिक्स,
आणि प्लस थ्री पुढे जाऊन काय झालं मायनस थ्री प्लस सिक्स आणि मायनस थ्री थ्री म्हणजे इथं आर्सेनिकची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे प्लस थ्री एक आलं लक्षात हेच काय झालं इथं यू नो द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन मायनस टू ऑक्सिजनची किती असते मायनस टू किती ऑक्सिजन आहेत तीन म्हणून किती झालं मायनस सिक्स समोर जाऊन काय झालं प्लस सिक्स बट इथे दिस इज अ पॉलीअटॉमिक आयन देअरफोर सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इच अटम प्रेझेंट इन अ पॉलीअटॉमिक आयन इज इक्वल टू चार्जेस प्रेझेंट ऑन इट चार्जेस किती आहे इथं मायनस वन आणि आता हा मायनस सिक्स समोर जाऊन काय झाला प्लस सिक्स म्हणजे किती होईल फाईव्ह ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ब्रोमिन इज फाईव्ह तसं काढलं आलं लक्षात तुम्ही करून बघा वाटलं आता त्यानंतर ब्रोमिन इट इज अ मोनोअटॉमिक आयन काय आहे मोनोअटॉमिक आयन आयन आहे मोनोअटॉमिक आयन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मोनोअटॉमिक आयन इज इक्वल टू चार्जेस प्रेझेंट ऑन इट चार्जेस किती आहे इथं मायनस वन म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे मायनस वन आलं लक्षात देन एच थ्री इथं एच ची प्लस वन ऑक्सिजनची मायनस टू तीन एच असल्यामुळे प्लस थ्री ऑक्सिजन किती आहे फोर फोर इंटू मायनस टू मायनस एट समोर जाऊन काय होईल प्लस एट हा प्लस थ्री समोर जाऊन काय होईल मायनस थ्री प्लस एट आणि मायनस थ्री एट मायनस थ्री किती होईल फाईव्ह इथं आर्सेनिकची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे फाईव्ह काढली कशी आहे प्लस फाईव्ह यू हॅव डिटरमाइंड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इच अटम प्रेझेंट इन अ मॉल मग आता या केमिकल इक्वेशन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आर्सेनिक इज हिअर प्लस थ्री इथं थ्री आहे इथं आर्सेनिकची किती झाले प्लस फाईव्ह मीन्स ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस ऑक्सिडेशन स्टेट काय झाले वाढले कधी वाढेल आफ्टर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन लॉस झाले की म्हणजे मायनस चार्ज निघून गेला प्लस चार्ज वाढतो म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस आफ्टर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय ऑक्सिडेशन इथं काय झालेलं आहे ऑक्सिडेशन ठीक आहे एक गोष्ट लक्षात आहे अँड हिअर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ब्रोमिन ब्रोमिनची ऑक्सिडेशन स्टेट काय झाले डिक्रीज झाले इथं ब्रोमिनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे फाईव्ह आणि इकडे किती झाले मायनस वन ब्रोमिनची ऑक्सिडेशन स्टेट इथे किती होती फाईव्ह इथं किती झालंय मायनस वन म्हणजे कमी झालंय ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस वेन ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस आफ्टर गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय रडक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रडक्शन काय झालं हिअर ऑक्सिडेशन अँड रडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली देअरफोर दिस इक्वेशन इज रेडॉक्स रिएक्शन हे काय आहे रेडॉक्स रिएक्शन आहे कारण याच्यामध्ये दोन्हीही झालेलं आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली देअरफोर दिस केमिकल रिएक्शन इज रेडॉक्स रिएक्शन हे काय आहे रेडॉक्स रिएक्शन आहे येते लक्षात एक पार्ट आयडेंटिफिकेशन करताय फर्स्ट राईट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इच अटम प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल अ पॉलीअटॉमिक आयन देन सी वेदर द ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस और वेदर ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस ऑफ सेम ॲटम प्रत्येक सेम ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट कुठं वाढलंय आणि कुठं डिक्रीज झालंय ते बघा वेन ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस देअर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस अँड ऑक्सिडेशन टेक प्लेस वेन ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस अँड रडक्शन टेक प्लेस तिथं काय झालेलं आहे रडक्शन आता हा पार्ट तुम्हाला समजून आला त्यानंतर याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे आणि रेड्युसिंग एजंट कोणता आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे आणि ऑक्सिडायझिंग अँड रेड्युसिंग एजंट प्रोडक्ट साईडला कधीच नसतो ऑक्सिडायझिंग एजंट अँड रेड्युसिंग एजंट ऑलवेज ॲट द रिॲक्टंट साईड रिॲक्टंट साईडला असतो या दोघांपैकी कुठला ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि कुठला रेड्युसिंग एजंट आहे आता पहिल्यांदा ऑक्सिडायझिंग एजंट और ऑक्सीडेंट मीन्स द स्पेस इज विच कॉजेस ऑक्सिडेशन जो ऑक्सिडेशन घडवतो दुसऱ्याचं म्हणजे स्वतः काय करतो गेन ऑफ इलेक्ट्रॉन करतो म्हणजे गेन केल्यानंतर इलेक्ट्रॉन काय होईल त्याचं इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर त्याची ऑक्सिडेशन स्टेट कमी होईल म्हणजे कुणाची ऑक्सिडेशन स्टेट कमी होऊ लागले बी आर ओ थ्री मायनसची ऑक्सिडेशन स्टेट कमी होऊ लागले फाईव्ह होती ब्रोमिनची इथं ऑक्सिडेशन स्टेट इथं मायनस वन पर्यंत गेले म्हणजे कमी झाले म्हणजे तो गेन ऑफ इलेक्ट्रॉन केला म्हणजे दुसऱ्याला लॉस करावा लागला म्हणजे इथं बी आर ओ थ्री मायनस इज द ऑक्सिडायझिंग एजंट और ऑक्सिडंट तो काय आहे ऑक्सिडायझिंग एजंट और ऑक्सिडंट ऑक्सिडंट म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट आता रेड्युसिंग एजंट कोणता आहे
राहिलेला कंडिशन आहे. द सबस्टन्स विच कॉजेस अ रिडक्शन, म्हणजे जो रिडक्शन करायला भाग पाडतो, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन करायला होतो, म्हणजे स्वतः इलेक्ट्रॉन काय करतो, लूज करतो. स्वतः इलेक्ट्रॉन लूज करत असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट वाढते. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट कुणाची वाढली आहे इथं, 3 2 + 5 याची वाढली आहे. म्हणून H3AsO3 इज द रेड्युसिंग एजंट. तो काय आहे, रेड्युसिंग एजंट. रेड्युसिंग एजंटची ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते आणि ऑक्सिडेशन स्टेट एजंटची ऑक्सिडेशन स्टेट काय होते, डिक्रीज होते. आता रेड्युसिंग एजंट अँड रेड्युसिंग एजंट इज ऑल्सो कॉल्ड एज, ओके, केलं आयडेंटिफाय ना क्वेश्चनचं आन्सर होतं. असं क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बोर्ड एक्झाममध्ये 2-3 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा इव्हन कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एक केमिकल इक्वेशन देऊन आयडेंटिफाय विच इज द ऑक्सिडायझिंग एजंट इन द फॉलोइंग केमिकल इक्वेशन, असा क्वेश्चन विचारला जाईल. ओके, त्यानंतर हा एक क्वेश्चन आहे. वरती केमिकल इक्वेशन दिले, Fe2O3 सॉलिड, हे ब्रॅकेटमध्ये एस म्हणजे सॉलिड असतं, एल म्हणजे लिक्विड असतं, जी म्हणजे गॅसेस असतं. मी सांगितलं तुम्हाला Fe2O3 सॉलिड प्लस 3CO गॅसेस गिव्ज 2Fe सॉलिड प्लस 3CO2 गॅसेस. काय बोलले, जस्टिफाय द अबो रिएक्शन इज रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन आहे, त्याला त्याचं रिझन सांगा. अँड आयडेंटिफाय ऑक्सिडायझिंग अँड रेड्युसिंग एजंट. ओके ओके, तुम्हाला एक्सप्लेन करायचं ही रेडॉक्स रिएक्शन आहे किंवा नाही, अँड देन आयडेंटिफाय द ऑक्सिडायझिंग अँड रेड्युसिंग एजंट. ओके, कराल मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे. फर्स्ट डिटरमाइन द ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट ऑफ each atom present in a molecule. Then see whether the oxidation take place and whether reduction take place. First, आता इथे तुम्हाला Fe ची ऑक्सिडेशन स्टेट माहिती नाही, ऑक्सिजन ची माहिती आहे किती असते, -2. हा आहे न्यूट्रल मॉलिक्यूल, 3 ऑक्सिजन आहे, 3 × -2 म्हणजे -6, समोर जाऊन काय होईल +6, न्यूट्रल असल्यामुळे सम 0 असतो. इथं 2 Fe आहेत म्हणजे 2x = 6 म्हणजे x = 3. इथे Fe ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +3. आता इथं 2 Fe आहेत म्हणून दोन्हीची ऑक्सिडेशन स्टेट मिळून लिहायची नाही, एकाच अटेम्पची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. इथं 3 ऑक्सिजन आहेत पण ऑक्सिजनचीच ऑक्सिडेशन स्टेट लिहिली आपण, 3 ऑक्सिजनची मिळून लिहिली नाही. पण काढताना 3 मिळून घेऊन काढायची आणि लिहिताना एकाच Fe इज द एलिमेंट अँड दॅट हॅव ऑक्सिडेशन स्टेट +3 इन Fe2O3 मॉलिक्यूल. ओके, त्यामुळे लिहिताना एकाच आहे. आता इथे CO ऑक्सिजनची तुम्हाला माहिती आहे -2 असते, आणि न्यूट्रल मॉलिक्युल आहे, समोर जाऊन ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट +2 म्हणजे कार्बनची किती होईल इथं, +2. इथं Fe हा आयन आहे का मोनोटॉमिक, नाहीये. पॉलीऍटॉमिक आयन आहे का, नाहीये. मॉलिक्युल पण नाहीये. मग Fe इन इट्स एलिमेंटल स्टेट, तो कसा आहे, एलिमेंटल स्टेट आहे और नॅचरली अकरिंग स्टेट. Therefore, oxidation state of Fe here is 0. इथं किती आहे, 0. मग इथं कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायची आहे. ऑक्सिजन माहिती आहे तुम्हाला -2, 2 ऑक्सिजन असल्यामुळे -4, समोर जाऊन होईल +4. इथं कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट येते +4. ओके, डिटरमाइन केलं. मग वेअर द ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस, हिअर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन इज +2 अँड हिअर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन इज +4. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस. कधी इन्क्रीज होते, बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं काय होते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते. देअरफोर हिअर ऑक्सिडेशन टेक प्लेस. इथं काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय. CO कार्बन मोनॉक्साईड टू कार्बन डायऑक्साईड ऑक्सिडेशन. अँड हिअर Fe हॅव ऑक्सिडेशन स्टेट +3 अँड हिअर 0, मीन्स ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस. वेन ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस, बाय गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे, रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन काय आहे, रिडक्शन. ओके, आता येते लक्षात, इन दिस केमिकल इक्वेशन
oxidation and reduction take place simultaneously. Therefore, this is a redox reaction. ये कौन सी है? Redox reaction है. Okay? कारण oxidation पन जाले इतने, reduction पन जाले. Therefore, this is a redox reaction. ये क्या है? This is a redox reaction. Redox reaction. वो next मान ले, identify oxidizing agent and reducing agent. Reducing agent and oxidizing agent identify करायचे. मग आता पहिल्यांदा oxidizing agent which causes oxidation म्हणजे तो स्वतः इलेक्ट्रॉन गेन करतो. स्वतः इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणजे त्याचे oxidation state काय होते? कमी होते. इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर oxidation state काय होते? डिक्रीज होते. म्हणजे oxidizing agent हा oxidant म्हणू शकतो आपण त्याला. ओके, ऑक्सिडेशन स्टेट कमी झाले आहे. कमी कोणाची झाले आहे? Fe2O3 ची. म्हणून Fe2O3 इज ऑक्सिडेंट. बघा, कारण तो काय केलाय? स्वतः इलेक्ट्रॉन गेन केलाय म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज झाले आहे. म्हणजे तो दुसऱ्याला इलेक्ट्रॉन काय करायला लावलाय? लॉस करायला लावलाय. ओके, विच कॉजेस ऑक्सिडेशन म्हणजे तो ऑक्सिडेशन घडवून आणतो. म्हणजे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन लॉस करायला लावतो. म्हणजे इट इटसेल्फ गेन द इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते. आणि ज्याची ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते दॅट इज द ऑक्सिडंट ऑर ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ज्याची ऑक्सिडेशन स्टेट वाढते दॅट इज द रिड्यूसिंग एजंट ऑर रिडक्टंट. रिडक्टंट कोणता राहिलेला? CO. रिडक्टंट कोणता आहे? CO. ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होईल? इनक्रीज होईल. ओके, या आल्यानंतर तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल. ओके, या आल्यानंतर तुम्हाला करायचं एक क्वेश्चन मी घरी करण्यासाठी देणार आहे. बाकीचा पार्ट आपण नंतर बघूयात. म्हणजे तुम्हाला इथं आयडेंटिफिकेशन करता येईल. आयडेंटिफाय द फॉलोइंग केमिकल रिएक्शन इज रेडॉक्स ऑर नॉट अँड स्टेट द ऑक्सिडंट अँड रिडक्टंट इन दॅट केमिकल रिएक्शन. ओके, हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन रीड करतो. जस्टिफाय दॅट फॉलोइंग रिएक्शन इज रेडॉक्स रिएक्शन अँड आयडेंटिफाय ऑक्सिडायझिंग अँड रिड्यूसिंग एजंट इन दॅट केमिकल रिएक्शन. रिएक्शन का 4NH3 गॅसेस प्लस 5O2 गॅसेस गिव्ज 4NO गॅसेस प्लस 6H2O लिक्विड. केमिकल इक्वेशन. फर्स्ट आयडेंटिफाय इज दिस रेडॉक्स रिएक्शन ऑर नॉट अँड देन identify the oxidizing agent and reducing agent in this chemical equation. करा आणि व्यवस्थित करून मला व्हॉट्सअप वरती शेअर करा. ओके, आज इतकं पुरेसं आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.